सार्वजनिक आरोग्य खात्याच्या कोल्हापूर विभागातील गट ड मधून गट क मध्ये होणाऱ्या पदोन्नतीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित या होता याबाबत चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीनं आजपासून आमरण उपोषण केलं जाणार होतं मात्र या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागानं सर्व अटींची पूर्तता करणाऱ्या कोल्हापूर विभागातील एकोणीस जणांच्या पदोन्नतीचा निर्णय घेतल्यामुळं आंदोलन स्थगित करण्यात आलं राज्य सरकारी सार्वजनिक आरोग्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीनं पदोन्नतीच्या विषयाकडे संबंधित कार्यालयाकडं वारंवार पत्रव्यवहार केला होता मात्र या प्रश्नाकडं दुर्लक्ष करण्यात आल्यामुळं संघटनेच्या वतीनं आजपासून आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता या इशाऱ्यानंतर प्रभारी आरोग्य उपसंचालक डॉक्टर अनिल माळी आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी भावना चौधरी यांनी पाठपुरावा करून पदोन्नतीच्या सर्व अटींची पूर्तता करणाऱ्या एकोणीस कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा निर्णय घेतला यामुळे संघटनेच्या वतीनं आंदोलन स्थगित करण्यात आल्याचं संघटनेचे संजय वनमाने यांनी सांगितलं चतुर्श्रेणी कर्मचाऱ्याच्यातून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या जे क्लास थ्रीमध्ये प्रमोशन होता अशा चौदा जणांचं प्रमोशनच्या ऑर्डरी आज निकाली काढल्या व सात सहा वाहनचालकांच्या ही स का सात पाच वाहनचालकांच्या ऑर्डरी आज निकाली काढल्या आणि त्या सुद्धा ठेवलेल्या आहेत पाच जणांच्या आणि चौदा जणांचा आज पूर्ण ऑर्डरी आज सह्या करून त्यांनी आमच्या स्वाधीन केलेल्या आहेत त्यामुळं आज आमचं होणारं जे आंदोलन होतं ते आम्ही स्थगित केलेलं आहे पदोन्नतीच्या प्रश्नाची सोडवणूक केल्याबद्दल प्रभारी उपसंचालक डॉ माळी आणि प्रशासकीय अधिकारी भावना चौधरी यांचा संघटनेच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेचे कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष कृष्णा नाईक उपाध्यक्ष गणेश धुमाळ जिल्हाध्यक्ष रमेश भोसले यांच्यासह सदस्य उपस्थित होते